कडेगाव येथील इंजिनियर निकेतन नानासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य यात्रा या मोहिमेअंतर्गत नॅप हॉस्पिटल मिरज यांच्या सौजन्याने कडेपूर येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व कडेगाव तहसीलदार डॉ शैलजा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालंय. यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले, इंजिनियर निकेतन कांबळे यांनी बिल्डिंग व्यवसायात अल्पावधीतच नाव कमावले आहे. आई वडिलांनी ज्ञान देण्याचे काम केले, पण हा हिरा त्यांच्या पोटी जन्माला आला. त्यांनी आई वडिलांचे नाव मोठे करण्याचे काम केले. सर्वसामान्यांना न परवडणारे उपचार शिबिराच्या माध्यमातून मोफत दिले ही कौतुकाची बाब आहे. यावेळी तहसीलदार डॉक्टर शैलजा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी कडेगाव पंचायत समिती सभापती मंगलताई क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी मोतीकर, डॉक्टर विजय महाडिक, कडेपूर गावच्या सरपंच रुपाली यादव, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कडेपूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पवार यांनी केले, तर आभार नानासाहेब कांबळे यांनी मानले. कडेपूरचा शिक्षक म्हटलाय की त्यानं जपलंच काम केलं पाहिजे. किती ज्ञानदानाचं किती चांगलं काम जरी करत असला तर तिथं राजकारणाचं जण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या दोन्ही नवरा बायकोनी या ठिकाणी खूप चांगलं ज्ञानदानाचं काम केलं आणि त्यांच्याच पोटाला योगायोगाने मी आत्ता नाव वाचलं. मला माहीत होते ते एका बिल्डिंग व्यवसायामध्ये क्षेत्रामध्ये काम करतायत, इंजिनियर झाले, शिक्षकाचा पोरगा शिक्षकच झाला असता, पण एक क्षेत्र बदलून इंजिनिअरिंगमध्ये एक चांगलं स्वतःचं दालन उभा करून उभा राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. आणि त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या त्या त्यांची जी काही कंपनी असेल किंवा त्यांचं क्षेत्र असेल ह्याला नाव दिले ज्ञान हिरा. मला वाटते आईचं नाव आणि झालं म्हणजे बऱ्याच वेळेला कुटुंबामध्ये आई बापाचं न पटणारी पूर आपण जेवायला बसते, गावात आणवते, परिसरात आणवते, यांनी आजी आजोबाचं नाव आणि वडिलाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. दुसरी एक त्याला जोड अशी आहे, योगायोगानं जोडून नाव आलं, ज्ञानदानाचं काम आई वडिलाने केलं आणि त्यांच्या पोटालाही हिरा जन्माला आला. ज्ञान हिरा हे जोडून या ठिकाणी खऱ्या अर्थाने शोभनाचं काम या ठिकाणी दिसते. मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आज डॉक्टर साहेब आपण मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटला बरोबर घेऊन ग्रामीण भागामध्ये ज्यांना खरंच कराड विटा सांगली न परवडणारं तपासणी आणि त्याच्यावरचं उपचार हा या ठिकाणी होत नाही म्हणून आपण ग्रामीण भागामध्ये ही योजना आणताय. माझी आपल्याला नम्रपणे विनंती एवढीच आहे, शिबिरं खूप होतात, पहिली जिल्हा परिषदला होतो आम्ही 5-5 लाखाची तरतूद करून मागच्या वर्षी पण असंच 22-23 मार्चपासून आपलं लॉकडाऊन सुरू झालं होतं आणि सगळ्यांना इतकं स्ट्रिक्ट लॉकडाऊन होलं होतं की बाहेर पडताही येत नव्हतं. काही आपले परप्रांतीय मजूर होते, काही किंवा इथले ऊसतोडणी मजूर होते, ते त्या भागात अडकलेले होते. अशा वेळेला निकेतनी सुरुवात तालुक्यात म्हणजे आम्ही आवाहन केलं होतं की अशा या गरजू लोकांना धान्याची अत्यंत गरज आहे हे आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अगदी तालुक्यात सर्वात प्रथम निकेतनी आपल्याला 50 किट देऊन सुरुवात केलेली होती. त्याच्या त्यावेळेचा वाढदिवससुद्धा त्यांनी विस्मरणीय ठरवलेला आणि आजचाही वाढदिवस हा लोकांच्या स्मरणात राहील अशीच सुरुवात केलेली आहे. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर.